बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी पाहूयात. आज विधिमंडळात कॅगचा अहवाल मांडला जाण्याची शक्यता आहे. कॅगच्या अहवालाबाबत प्रचंड उत्सुकता देखील आहे. या अहवालात सिडकोतील मोठा गैरव्यवहार समोर येण्याची चर्चा देखील चांगलीच रंगली आहे. भाजपच्या काळातील सिडको गैरव्यवहार या माध्यमातून समोर येण्याची शक्यता आहे. नवी मुंबई विमानतळाच्या कामातील सिडकोच्या गैरव्यवहाराबाबत आता उत्सुकता आहे. कॅगच्या माध्यमातून हा संपूर्ण गैरव्यवहार समोर येणार अशी चर्चा ही चांगलीच रंगली जाते. या संदर्भात अधिक माहिती घेऊया. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय कबाडी. अक्षय, विधिमंडळात कॅगचा अहवाल आज मांडला जाण्याची शक्यता आहे, काय अधिक माहिती? पण पाहतो की हा या कॅगच्या अहवालामध्ये कालपर्यंत राज्यपालांनी सही केली नव्हती, आज जर त्या संदर्भातली सही झाली तर आज निश्चितपणे हा अहवाल पटलावर ठेवला जाईल. आणि पटलावर ठेवल्यानंतर यामधल्या महत्वाच्या गोष्टींकडे त्याकडे लक्ष लागलं. ते म्हणजे नवी मुंबईला विकासा जो काही घोटाळा झाल्याचा एक धक्का ठेवलेला आहे, त्या संदर्भात यामध्ये त्यांची काय माहिती दिली याची निश्चितपणे आहे. पण सकाळीच माजी मुख्यमंत्री सांगितलं की यामध्ये अगदी सरकारच्या काळाचं सुद्धा ऑडिट झालेलं आहे, तर त्या काळाची घोटाळा असण्याची शक्यता आहे. मागच्या 5 वर्षांमध्ये कोणतं की असं तथ्य घडलं याला पूर्णपणे नकार आहे की अशा संदर्भातलं कोणतंही नक्कीच अक्षय. आणि याच संदर्भात अधिक माहिती मी आपल्याकडून घेणारच आहे तुर्तास. या माहितीबद्दल धन्यवाद. विधिमंडळामध्ये कॅगचा अहवाल मांडला जाण्याची शक्यता वर्तवली जाते आणि या अहवालानंतर काही गैरव्यवहार देखील समोर येणार आहेत, त्यामुळे अहवाल नेमका कसा मांडला जातो याकडेच साऱ्यांचं लक्ष आहे.